नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय वित्तव्यवस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत ती अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर आज भारतीय अर्थव्यवस्था ज्या क्षेत्रांमध्ये विभागलेली आहे त्या प्रत्येक क्षेत्राची वित्तासंबंधी जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्याचं काम जे आहे ते वित्तीय व्यवस्था आपल्याला करताना दिसून येत आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जसा जसा बदल होत गेला किंवा भारतीय अर्थव्यवस्था जशी जशी विकसित होत गेली तसं तसं भारतीय वित्त व्यवस्थेचं स्वरूप देखील आपल्याला बदलताना दिसून येतं. मग विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वित्तीय व्यवस्थेचं स्वतःची अशी काही खास वैशिष्ट्ये आहे आणि ती वैशिष्ट्ये आपण अभ्यासूयात. विद्यार्थी मित्रांनो, वित्त व्यवस्थेची वैशिष्ट्ये सांगताना आपल्याला पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल नाणे बाजार व भांडवल बाजार या दोन भागात विभागणी. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वित्तीय व्यवस्थेचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की भारतीय वित्त व्यवस्था जी आहे ती दोन भागांमध्ये तिची विभागणी करण्यात आलेली आहे, नाणे बाजार आणि भांडवल बाजार. मग विद्यार्थी मित्रांनो, नाणे बाजार म्हणजे काय की ज्या बाजारामध्ये अल्प किंवा मध्यम मुदतीच्या कर्जाऊ रकमांची देवाणघेवाण केली जाते त्याला नाणे बाजार असं म्हटलं जातं. तर भांडवल बाजार म्हणजे काय की ज्या बाजारामध्ये दीर्घकालीन कर्जाऊ रकमांची देवाणघेवाण केली जाते त्या बाजाराला भांडवल बाजार असं म्हटलं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो, भांडवल बाजाराचा जर विचार केला तर भांडवल बाजारामध्ये येणाऱ्या संस्था आपल्याला इथे सांगता येतील की औद्योगिक वित्तपुरवठा महामंडळ आहे, औद्योगिक पतगुंतवणूक महामंडळ आहे, UTI म्हणजेच युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आहे, राज्य वित्तपुरवठा महामंडळ आहे, भारतीय औद्योगिक विकास बँका इत्यादींचा समावेश जो आहे तो भांडवल बाजारामध्ये होत असतो. आणि ह्या दोनही संस्था ज्या आहेत म्हणजे नाणे बाजार आणि भांडवल बाजार ह्या दोनही हे दोनही घटक जे आहे किंवा हे दोनही बाजार जे आहे ते वेगवेगळ्या मार्गांनी अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा जो आहे तो करताना दिसून येतो. पुढचा विद्यार्थी मित्रांनो वैशिष्ट्य सांगता येईल नाणे बाजाराचं वर्चस्व. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय सांगितलंय की नाणे बाजार म्हणजे काय की ज्या बाजारामध्ये अल्पकालीन व मध्यम मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण होते त्याला आपण नाणे बाजार असं म्हटलेलं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, हे भारतीय वित्तव्यवस्थेच्या बाबतीत सांगता येईल किंवा भारतीय वित्तव्यवस्थेचं वैशिष्ट्य सांगता येईल की भारतीय वित्तव्यवस्थेमध्ये नाणे बाजाराचं वर्चस्व आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण असं सांगू शकतो की भारताचा जर विचार केला किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर भारतातील लोकांचं उत्पन्न जे आहे ते कमी आहे. मग उत्पन्न कमी असल्यामुळे काय होतं की त्यांच्याकडनं जी बचत केली जाते ती बचत कमी होते. त्यामुळे काय होतं की ही बचत जी आहे ती मुदती ठेवीच्या स्वरूपात जी आहे ती जमा झालेली नसते आणि त्यामुळे काय होतं की वित्तीय संस्थांकडे दीर्घ मुदतीच्या कर्ज पुरवठ्यासाठी लागणारा निधी जो आहे तो उपलब्ध होत नाही. म्हणून काय होतं विद्यार्थी मित्रांनो की भारतीय वित्त व्यवस्थेकडून अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा जो आहे तो अधिक प्रमाणात केला जातो. आणि ह्याच गोष्टीवरतून आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो की भारतीय वित्त व्यवस्थेत नाणे बाजाराचंच वर्चस्व असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल असंघटित नाणे बाजाराचं अस्तित्व. विद्यार्थी मित्रांनो, नाणे बाजार जो आहे तो अजून दोन भागांमध्ये विभागलेला आहे, संघटित नाणे बाजार आणि असंघटित नाणे बाजार. विद्यार्थी मित्रांनो, संघटित नाणे बाजार जो आहे तो नाणे बाजार भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे तिच्या आदेशानुसार किंवा त्या बँके भारतीय रिझर्व्ह बँकेने जे नियम घालून दिलेले आहे त्यानुसार काम करतात. मग त्यामध्ये सर्व व्यापारी बँका आणि सहकारी संस्थांचा समावेश होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, असंघटित नाणे बाजार जो आहे त्या असंघटित नाणे बाजारावर भारतीय रिझर्व्ह बँकेचं पुरेसं नियंत्रण नसतं आणि या संस्था ज्या आहे त्या स्वतःच्या भांडवलावर काय करत असतात कार्य करताना आपल्याला दिसून येतात.
आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ह्या संस्था ज्या आहेत त्या मध्यवर्ती बँकेकडून कोणतीही आर्थिक मदत घेत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण सांगू शकतो की ह्या असंघटित नाणे बाजारामध्ये एतद्देशीय बँक असतील, सावकार, सरापी पेढीवाले, व्यापारी, व्यावसायिक इत्यादींचा समावेश होत असतो. आणि हे सर्व घटक जे आहेत ते अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा जे आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये करताना आपल्याला दिसून येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल की ह्या असंघटित नाणे बाजार जो आहे तो असंघटित नाणे बाजार जो आहे तो स्वतःच्या भांडवलावर कार्य करत असल्यामुळे त्यांच्याकडून जी व्याज आकारणी होते विद्यार्थी मित्रांनो, ती व्याज आकारणी जी आहे ती ते स्वतःच्या मनाप्रमाणे व्याजाचा दर जो आहे तो ठरवतात. त्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो की संघटित नाणे बाजारामधील असलेला व्याजदर आणि असंघटित नाणे बाजारामध्ये असलेला व्याजदर यात आपल्याला कुठेतरी तफावत जी आहे ती आढळून येते. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल व्याजदरातील विविधता. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळा व्याजाचा दर जो आहे तो दिसून येतो. आणि त्यापुढे जाऊनही विद्यार्थी मित्रांनो सांगायचं झालं तर वेगवेगळ्या व्यवसायांसाठी आणि वेगवेगळ्या व्यक्तींसाठी देखील व्याजाची आकारणी जी आहे ती वेगवेगळ्या दराने केली जाते. याचाच अर्थ आपण सांगू शकतो की भारतीय अर्थव्यवस्थेत व्याज दरामध्ये विविधता असल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल संघटित हुंडी बाजाराचा अभाव. विद्यार्थी मित्रांनो, हुंडी जी आहे ती हुंडी कशी निर्माण होते तर जे व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून हुंडीची निर्मिती होत असते. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की वस्तू बाजार जो आहे त्या वस्तू बाजारामध्ये सर्वच व्यवहार रोखीने होतात असं नाही, तर काही व्यवहार जे आहे ते उधारीने देखील होत असतात. आणि मग ह्या व्यवहारामधूनच हुंडीची निर्मिती जी आहे ती होत असते. मग भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर हुंडी बाजार जो आहे तो हुंडी बाजार विकसित झालेला नाही, त्यामुळे काय होतं की हुंड्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाला कुठेतरी मर्यादा येताना दिसतात किंवा व्यापाऱ्यांमध्ये जे खरेदी विक्रीचे व्यवहार आहे त्या व्यवहारांना कुठेतरी मर्यादा ज्या आहे त्या येताना दिसतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकासाची गती जी आहे ती थोडीशी मंदावलेली आपल्याला दिसून येते. मग विद्यार्थी मित्रांनो, भारतातील हुंडी बाजार जो आहे तो फारसा विकसित न झाल्यामुळे काय झालं आहे की नवीन हुंड्यांची निर्मिती जी आहे ती होत नाही आणि अर्थव्यवस्थेचा विकास जो आहे त्या विकासालाही कुठेतरी गती जी आहे ती कमी असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल मध्यवर्ती बँकेचे प्रभावी नियंत्रण नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर भारतीय मध्यवर्ती बँक जी आहे ती अर्थव्यवस्थेमधील जी वित्तीय व्यवस्था आहे त्या वित्तीय व्यवस्थेला योग्य दिशा जी आहे ते देण्याचं काम भारतीय मध्यवर्ती बँकेकडनं होत असते. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पुढे जाऊन विचार केला तर भारतीय नाणे बाजार आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे की तो असंघटित नाणे बाजार म्हणून ओळखला जातो. आणि ह्या नाणे बाजारामध्ये अशा अनेक संस्था आहे की त्या संस्था ज्या आहेत त्या रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रण कक्षेत येत नाही. त्यानंतर पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो असंही सांगता येईल की भारताचा जर विचार केला किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर व्यापारी बँकांकडे अतिरिक्त निधी असल्यामुळे काय होतं की त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेकडे वित्तीय मदतीसाठी जाण्याची गरज भासत नाही. त्यामुळे काय होतं की मध्यवर्ती बँकेने आपल्याकडून होणाऱ्या वित्त पुरवठ्याच्या बाबतीत काही बदल जरी केले किंवा व्याजाच्या दरात जरी काही बदल केले तरी त्याचा परिणाम व्यापारी बँकांच्या धोरणावर होताना दिसत नाही. त्यामुळे काय विद्यार्थी मित्रांनो की मध्यवर्ती बँकेने काढलेले जे आदेश असेल ते आदेश व्यापारी बँकांकडून धुडकावले जाण्याची शक्यता असते किंवा नाकारले जाण्याची शक्यता असते आणि त्याचा
परिणाम किंवा त्याचं कारण म्हणजे भारतीय रिझर्व बँक पाहिजे तितकं तिचं प्रभावी नियंत्रण नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे वित्त व्यवस्थेतील हंगामी चढ उतार. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वित्तव्यवस्थेचा जर विचार केला तर त्या वित्तव्यवस्थेला एक विशिष्ट धोरण जे आहे ते राबवता येत नाही. वित्तीय संस्थेला आपल्या धोरणात जो आहे तो बदल करावा लागतो. त्याचं कारण विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल की भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे आणि कृषीप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळे शेतीमधील ज्या क्रिया आहे त्या हंगामानुसार ज्या आहे त्या बदलताना आपल्याला दिसतात. त्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो की वित्तीय बाजारातील वित्तीय निधीची जी मागणी आहे किंवा तिचा जो पुरवठा आहे हा देखील या हंगामानुसार बदलत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो की वित्तीय बाजारामधील कर्जाऊ रकमांसाठी असलेली मागणी आणि कर्जाऊ रकमांचा होणारा पुरवठा जो आहे तो स्थिर राहत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून वित्तीय बाजारातील सर्व निर्देशकांमध्ये सातत्याने बदल जे आहे ते होत असतात. त्यामुळे आपण सांगू शकतो की भारतीय वित्तीय बाजारात जे आहे त्याच्यामध्ये एक वाक्यतेचा अभाव जो आहे तो दिसून येतो. पुढचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल निवडक व मर्यादित वित्तीय साधनांची उपलब्धता. विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर वित्तीय बाजार जो आहे तो विविध साधनांच्या माध्यमातून चालत असतो. परंतु भारतीय वित्तीय बाजाराचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर ह्या वित्तीय बाजारामध्ये साधनांची संख्या जी आहे ती अगदी कमी आहे किंवा मर्यादित आहे आणि जी आहे त्यांच्यामध्ये देखील विविधता जी आहे ती अगदी कमी आहे. त्यामुळे वित्तीय बाजारामधील एकूण व्यवहार जे आहेत ते मर्यादित असलेले दिसून येतात. त्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो की कर्जाऊ रकमांची जी देवाणघेवाण आहे ती अगदी कमी होताना दिसते आणि त्यामुळे उद्योग आणि व्यवसायांना जो कर्ज पुरवठा व्हायला हवा आहे तो वित्त व्यवस्थेमधनं होताना दिसत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील विकासाची गती जी आहे ती आपोआप मंदावलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल 1991 नंतर अनेक आर्थिक सुधारणा. विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारच्या आर्थिक सुधारणा ज्या आहे त्या राबवण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडनं झालेला दिसून येतो. आणि ह्या सुधारणा ज्या आहे विद्यार्थी मित्रांनो ते करण्यामागे सरकारचा एकच हेतू होता की अर्थव्यवस्थेला चालना देणं किंवा अर्थव्यवस्थेला गती देणं. मग विद्यार्थी मित्रांनो शेती क्षेत्र असेल किंवा औद्योगिक क्षेत्र असेल या क्षेत्रांना वित्त पुरवठा जे आहे ते करण्याचं या क्षेत्रांना वित्त पुरवठा जे आहे ते करण्याचं काम जे आहे ते वित्तीय व्यवस्थेकडून केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो 1991 नंतर ज्या आर्थिक सुधारणा झालेल्या आहे वित्तीय व्यवस्थेमध्ये त्यामुळे काय झालं आहे की अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती मिळालेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण भारतीय वित्त व्यवस्थेची वैशिष्ट्ये जी आहे ती बघितली आहेत.